खबर महाराष्ट्र के गोंदिया से है, जहां पर वृक्षधारा फाउंडेशन के 200 स्वयंसेवकों ने सावरी लोठी टोला लोधी टोला से लेकर जिला परिषद स्कूल तक रविवार के लिए सुबह से श्रमदान कर वृक्षारोपण किया और सभी को एक संदेश दिया। इसमें आज वृक्षधारा फाउंडेशन के सह संस्थापक नितेश जी बारेवार, सावरी और नागरा धाम के अध्यक्ष महेंद्र चिकलोंडे शामिल है। अध्यक्ष राकेश दाबाहे के नेतृत्व में 200 स्वयंसेवकों ने मिलकर वृक्षारोपण किया। इसमें अवंती हॉस्पिटल गोंदिया के सभी डॉक्टर संजय माहुले, राजू माहुले, श्वेतलाल माहुले एवं सभी विभाग के डॉक्टर एवं कलार समाज गोंदिया एवं हरा भरा गोंदिया अभियान के अध्यक्ष विनायक जी गजघाट सर एवं रावण वाली पुलिस के पुलिस निरीक्षक थाना श्री वैभव पवार आदि कई लोग उपस्थित रहे। ये वृक्षारोपण खूप आवश्यक आहे आपल्या सृष्टीसाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी। हे वृक्षारोपण खूप आवश्यक आहे। आजच्या काळात सगळे लोक वृक्ष तोडून आपले कामं करतात, पण तुम्ही लोक वृक्ष लावून, म्हणजे माझं म्हणणं असं आहे प्रत्येक व्यक्तींनी आपल्या एका म्हणजे एका पावसाळ्यात 1000 झाड लावलं पाहिजे। ठीक आहे, तर तुम्ही हे चांगलं काम करत आहे आणि खूप खूप आभारी आहे तुम्ही लोकांनी आम्हाला इथं बोलवले आहे वृक्षारोपण लागवडसाठी खूप खूप धन्यवाद। सर, आज आपण इथं सकाळी सकाळी पहाटेला इथं उपस्थित झाल्या, आपल्याला या वृक्षारोपण कार्यामध्ये काय असं पाहावंसं वाटलं की आपण एवढ्या सकाळी संपूर्ण फॅमिलीसोबत आलेला? सर्वप्रथम तर सगळ्या संपूर्ण तुमच्या वृक्षधारा फाउंडेशनचं एक हार्दिक अभिनंदन करतो की एवढं मोठं जे कार्य तुम्ही तुमच्या हातात घेऊन, कारण की वृक्षारोपण फक्त लोक काय म्हणतात त्याला प्रात्यक्षिक कोणी करत नाही, फक्त त्याचं काहीतरी एक स्टेटस ठेवून किंवा त्याचं माध्यमातून काहीतरी सांगतात बस, पण ते तुम्ही प्रत्यक्षात आणून सगळ्या जनतेला, सगळ्या यंग जे आपलं ब्रिगेड आहे त्याला सोबत घेऊन तुम्ही एवढं मोठा कार्यक्रम आज इथं आयोजित केला आहे। 2017 तुम्ही झाडं लावलेत, 6000 जवळपास झाडं लावली असं ऐकण्यात आलं आहे, तर तिथून 4000 झाडं तुम्ही जगवली आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे। आणि खरंच आज जर का आजची परिस्थिती आपण बघितली, वृक्षतोड प्रत्येकजण करतो, हायवे बनतं, त्याच्यानंतर जंगलतोड करून आपण हायवे बनवतो, पण त्याचं वृक्षारोपण, त्याचं जपन कोणी करत नाही, त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तुमच्या वृक्षधारा फाउंडेशनच्या जेवढे काही काय म्हणता प्रतिनिधी आहेत, स्वयंसेवक आहेत, आणि त्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप मोठं कार्यक्रम आहेत पर्यावरणासाठी। धन्यवाद। आपल्यासोबत इथे जुडलेले आहेत आमचे परम आदरणीय मोठे बंधू विनायकजी गजघाट। हे कित्येक वर्षापासून आपल्या या ठिकाणी आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये वृक्ष संवर्धनासाठी कार्य करत आहेत। संघटन नसतानाही एक मात्र व्यक्ती कसा पर्यावरणासाठी आणि या जगासाठी कार्य करू शकतो यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। विनायक दादा, आपण आज या वृक्ष संवर्धन कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत, तर आपलं या युवकांसाठी काय संदेश आहे? हे सावरी नागराचे हे जे युवक आहे, त्यांनी मागच्या 4 जवळपास वृक्ष लावणे सुरू केलेले आहे आणि यांचे कार्य पाहून लोक खूप प्रोत्साहित होतात। यांचे एक ध्येय आहे की झाडं लावायचे नाही तर त्यांना जगवायचे पण आहे, आणि हे उन्हाळ्यात पण, पावसाळ्यात पण आणि थंडीत पण त्यांची केअरिंग करतात, त्यांचे पालनपोषण करतात। हे यांच्यापासून मोठ्या लोकांना पण शिकलं पाहिजे, कारण की झाडं लावणं हे सर्वांची गरज आहे, पर्यावरणचे संरक्षण हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे आणि हे आम्ही पूर्ण त्याला आपलं पूर्ण 100% दिलं पाहिजे। कारण की कोरोनानं आम्हाला सांगितलेलं आहे की ऑक्सिजन जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे, आणि एक झाड प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी लावले पाहिजे आणि त्याचे संवर्धन केले पाहिजे, हेच माझा संदेश आहे। संदेश देऊ इच्छिता मुलांना? सगळ्यात प्रथम तर सगळ्या वृक्षधारा फाउंडेशनचे जे सगळे मुलं स्वतःहून येऊन सकाळी सकाळी वृक्षारोपणचे जे कार्यक्रम करत आहेत, सगळ्यांना खूप जास्त धन्यवाद। पूर्ण माणसांनी, म्हणजे जितके गोंदिया आणि जे वृक्षधारा फाउंडेशनचे लोक आहेत, सगळ्यांना धन्यवाद करू इच्छितो की सगळ्यांच्या मनात असतं की एन्व्हायरमेंट खराब होत आहे, हे सगळे प्लास्टिक आणि पोल्युशन करत आहे, तर त्यांना चांगलं करायला पाहिजे, पण मनातलं कोणी स्वतःहून करत नाही, पण तुम्ही लोक सगळे येऊन आम्हाला पण जगवत आहेत की हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि करायला पाहिजे सगळ्यांनी, तर सगळ्यांना खूप धन्यवाद। आणि मला एक म्हणजे आतमधून खूप जास्त चांगलं वाटतं आहे, कारण एक स्त्री रोग तज्ज्ञ आहे मी। आता मी आपल्या हॉस्पिटलमध्ये जी पण डिलिव्हरी होणार आहे, मुलगा हो की मुलगी हो, सगळ्यांना हे म्हणणार आहे की आज मुलगा झाला आहे, मुलगी झाली आहे, तर उद्या परवा एक वृक्ष लावावे,
त्याच्याने काय होईल की तुमचा मुलगाही मोठा होत जाईल आणि तो झाड पण मोठा होत जाईल. तर तुम्ही त्यांचं संगोपन, एक बाल संगोपन पण करणार आणि एक झाडाला पण, एक जे फक्त पेड लावणे गरजेचं नसतं ना, त्याला पण मोठं करण्याची गरज असते. तर हे सगळं तुम्ही सोबत करू शकता. आपण या सावरी पंचायत समिती क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य आहे. त्या व्यतिरिक्त मानव जीवनासाठी आपण इथे कार्य करत आहात. त्या व्यतिरिक्त वृक्ष संवर्धनासाठी आपला काय संदेश आहे? सर्वात अगोदर माझं सर्व वृक्षप्रेमींना खूप खूप धन्यवाद, कारण हे निस्वार्थ भावाने आपल्यासाठी इतकं चांगलं वातावरणासाठी, प्रदूषण नाही वाढलं पाहिजे वातावरणासाठी, आपल्यासाठी इथं खूप छान असं वृक्षधारा फाउंडेशन ही आपल्यासाठी पेड लावत आहेत. तेही 9-10 वर्षापासून लावून राहिले. ते निस्वार्थ भावाने स्वतः सर्वांसाठी काम करत आहेत. पण असं लोकांना वाटते की हे आपल्यासाठी करत आहेत म्हणून, पर हे चुकीचं आहे. कारण आपले छोटेसे बाळ हे मोठे झाल्यावर आपल्यावरूनच काहीतरी शिकणार, कारण आपण त्यांच्या समोर झाडं लावणार आणि ते पण सुद्धा पाहणार. तरी आपले छोटे छोटे मुलं सुद्धा याच्यामध्ये वृक्षधारा फाउंडेशनमध्ये स्वतःहून येऊन इथं आपल्यासाठी झाडं लावण्याची मदत करत आहेत. तरी छोट्या मुलांसाठी हा खूप छान संदेश आहे, कारण मुलं आताचे जे छोटे छोटे मुलं आहेत हे मोबाईलमध्ये व्यस्त न राहता, कारण रविवार हा दिवस खूप सुट्टीचा असतो. तरी मुलांचं असं असते का मोबाईलमध्ये पाहणं, परंतु आता असं होते कारण आमच्याकडचे आजूबाजूची मुलं जे लहान लहान आहेत ते स्वतःहून झाडं लावायचे म्हणून सकाळी लवकर उठून सुद्धा हे येतात. मस्ती करत असतील पण इथं माती टाकायला किंवा त्यांना पाणी पण टाकायला किंवा आपल्या सावरी टोल्याशी जे मुलं आहेत छोटे छोटे, खरंच खूप छान असे काम करतात. कारण ते मोठ्या मुलांना बघून आपल्याला खूप छान असा संदेश देतात. त्याच्यासाठी वृक्षधारा फाउंडेशनचं खूप खूप धन्यवाद. इतकं बोलून गोंदिया महाराष्ट्र से मनोज सिंह नैकाने की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज.